हा बापू सर, युवराज बाहेर पडलाय, माझ्या माणसाला सांगून त्याला उचलायला लावतो आणि त्याच्या जागी अण्णाला उचलायचं नाही, उडवायचं. उडवायचं? हा, त्याला उडवून टाक आणि संपवून टाक एक कायमचं. युवराज जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तो पिंकीला काय पण होऊ देणार नाही, तिला वाचवायला कुठून पण येईल. हे मानेवर टांगती तलवार नको आपल्याला. पण बापूसाहेब, सांगतो तेवढं करा. त्याला रस्त्यावरच, हा आता हॉटेल गावच्या बाहेर आहे ना, कुठंतरी सांचून रस्त्यावर उडवा त्याला. आणि तिथे रस्त्यात पडला त्या जंगलात फेकून द्या कुठंतरी. ठीक आहे बापूसाहेब. सर्वाभूती परमेश्वर. ऐक, युवराजला फक्त उचलायचं नाही, त्याला उडवायचंय. सांगतोय तेवढं करा, वाटल्यास जास्त पैसे घ्या, संपवून टाका त्याला. भयंकर स्वप्न पडलं मला. तर गणपती, त्यांनी कुठे गेले अजून आले नाही. त्यांनी फोन करते. फोन उचला धनी, फोन उचला धनी, त्यांनी फोन उचला. युवराज फोन का उचलत नाही, मला असं का भास होतोय का त्याच्या जीवाला काहीतरी धोका आहे म्हणून. धनी, धनी, अहो काय हो, कुठे गेला होतात तुम्ही? थोडं भयंकर स्वप्न पडलं मला आणि फोन करते मी तुम्हाला, तुम्ही फोन पण उचलत नाहीये माझा. अशा अंगावर काही येत आहे अजून? धनी बरे ना तुम्ही? हा, हे केक खा. हे काय बोलायची पद्धत झाली का? मला एवढी काळजी वाटत होती तुमची आणि तुम्ही कसं बोललात माझ्याशी. नको मला केक आणि फेक, मूडच गेला माझा. खाणार नाही केक. केक आणायला सांगितलं आता नको म्हणते. मल्लीने जर का केलं असत ना कान फोडलं असत. धनी काय बडबडताय तुम्ही? नाही काय, केक खा. काहीतरी बिनसलं दिसतंय तुमचं. जाऊ दे, झोप बरं, झोपून जा. मी पण झोपते, उद्या बोलू.